मित्रांनो, आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉन वर क्लिक करा. आज आपण या व्हिडिओ मध्ये येत्या 2 दिवसानंतर म्हणजेच 1 जुलै पासून सामान्य माणसाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या काही महत्वाच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. जसे की घरगुती गॅस सिलेंडर, बँकिंग चार्जेस आणि टॅक्स याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. तरी आपण ही अत्यंत महत्वाची माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलेला होता. या सतत होणाऱ्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. परिणामी अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर शेतकऱ्यांपासून ते कामगार नोकरदार सर्वच नागरिक अगदी त्रस्त झाले आहेत. त्यातच महागाईचा स्फोट झाला आहे. पेट्रोल डिझेल सोबतच खाद्यतेलांच्या किमती पण गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता अधिकच परेशान आणि हैराण झाली आहे. त्यातच आता सर्वसामान्य माणसाशी संबंधित काही असे नियम आहेत जे 1 जुलै म्हणजेच येत्या गुरुवारपासून बदलणार आहेत, ज्यांचा तुमच्या खिशावर आणि घराच्या बजेटवर थेट परिणाम होणार आहे. तर चला आता आपण येत्या 2 दिवसात म्हणजेच 1 जुलै 2021 पासून कोणकोणत्या नियमात बदल होणार आहेत ते पाहू. आता नंबर 1, जर का तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI चे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. स्टेट बँकेने ATM आणि बँक सर्व्हिसच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. आता 10 पानी चेकबुक साठी 50 रुपये प्लस GST द्यावी लागणार आहे. या आधी SBI बँक ग्राहकांना 10 पानाचे चेकबुक मोफत देत होती. आता मात्र त्यासाठी ग्राहकाकडून पैसे घेतले जाणार आहे. व तसेच BSBD खातेधारकांना ATM मधून 4 वेळा फ्री म्हणजेच मोफत पैसे काढण्याची सुविधा असेल. मात्र ही 4 वेळाची लिमिट संपल्यानंतर प्रति ATM व्यवहार 15 रुपये प्लस GST चार्ज ग्राहकांकडून वसूल केला जाणार आहे. हे नवीन नियम येत्या 1 जुलै पासून लागू होणार आहेत. नंबर 2, घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किमती. आता 1 जुलैला घरगुती वापरातील गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कारण की सरकारी तेल कंपन्या प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलेंडरच्या किमती निर्धारित करतात. आता नंबर 3, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला नसेल तर 30 जून पूर्वी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करा, अन्यथा 1 जुलै पासून जास्त TDS भरावा लागू शकतो. इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर केली आहे. आता नंबर 4, कॅनरा बँकेचा IFSC कोड बदलणार. कॅनरा बँकेत विलीन झालेल्या सिंडिकेट बँकेचा 1 जुलै पासून IFSC कोड बदलणार आहे. त्यामुळे सिंडिकेट बँकेच्या सर्व ग्राहकांना IFSC कोड बदलल्याबाबत बँकेकडून आव्हान पण करण्यात आले आहे. 1 जुलै पासून ग्राहकांना RTGS NEFT सुविधांचा लाभ घेण्यासाठी नवीन कोड लागेल, जुना IFSC कोड चालणार नाही. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती जर का आपणास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नातेवाईक आणि मित्रमंडळी सोबत शेअर करण्यास विसरू नका. आपण हा व्हिडिओ आपला अमूल्य आणि किमती वेळ देऊन शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.